मित्रांनो नमस्कार एस आर आय टी आय स्किल्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपण बऱ्याच दिवसांनी भेटत आहोत दिवाळी पण झालेली आहे आणि मागील मागील ज्या दोन महिन्यापासून आपली संपूर्ण राज्यातील शासकीय आणि खाजगी आय टी आयमधील प्रवेश प्रक्रिया जी सुरू होती अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होती पहिला राऊंड झाला सेकंड राऊंड होणार होता मध्यंतरी जी स्थगिती मिळाली तर तिच्यावर नंतर दोन महिन्याचा पिरियड गेलेला आहे आणि प्रोसेस स्टॉप झाली होती परंतु आजच आज, आज तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे आणि आजच आज शासनाने एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आपली प्रवेश प्रक्रिया आय टी आयची नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने लवकरच सुरू होणार आहे तर त्याचं अपडेट्स आज आलेले आहेत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ करत आहेत तर मित्रांनो चला लगेच सुरू करूया आणि नेहमीप्रमाणे लाईक सबस्क्राईब अँड रिच टू मॅक्झिमम स्टुडंट्स तर हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे शासनाचं मी तुम्हाला हे दाखवतो आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे आणि प्रोसेस कशी होणार आहे त्यावेळेस गव्हर्नमेंटने लवकर निर्णय घेतला आहे आणि त्याच्यानुसार आपली ॲडमिशन प्रोसेस ही लवकर होणार आहे हे तर पुन्हा एकदा आपलं ॲडमिशन तुम्हाला सर्वांना परिचित मी क्लिक करतो मी तर पूर्ण पहिलेच क्लिक क्लिक केलं होतं हे बघा ॲडमिशन डॉट डी बी ई टी ॲडमिशन डॉट डी ई पुन्हा एकदा क्लिक करतो आणि आपली हे नेहमीचं ॲडमिशनचं वेबसाईट जी आहे ती ओपन झालेली आहे हे तुम्हाला सर्वांचं परिचित आहेच तुमचं कॅन्डिडेट लॉग इन तुम्हाला जे जुने विद्यार्थी असतील तर त्यांना कॅन्डिडेट लॉग इन करून इथे दिलेलं आहे हे न्यूसाठी आहे जर एखादा विद्यार्थी नवीन असेल न्यू कॅन्डिडेट आणि त्याला जर फॉर्म भरायचा असेल तर तो तोही सुद्धा आता फॉर्म भरू शकतो त्याची तारीख काय आहे कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे आणि पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म जो असतात ऑप्शन म्हणजे कुठल्या आय टी आयचा कुठल्या घ्यायचा हे सुद्धा ते तारीख दिलेले आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर नवीन विद्यार्थी असेल त्याने हे क्लिक करायचं त्यांनी त्याचं लॉग इन पासवर्ड जनरेट होईल आणि त्यांनी सर्व माहिती भरायची जे आपले मागचे विद्यार्थी आहेत त्यांनी पुन्हा भरण्याची गरज नाही आहे त्यांनी एक चेंज करायचं त्याच्यामध्ये महत्त्वाचा तो आम्ही आपल्याला दाखवत आहे मी हे रजिस्टर रजिस्टर्ड कॅन्डिडेट जे आहेत रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हे जे आपले पूर्वीचे विद्यार्थी आहेत तर त्यांचं हे माहिती आहे इथून क्लिक अथवा माझं इथून क्लिक केल्यावर मला माझ्याकडे विद्यार्थी नंबर नाही आहे त्याच्यामुळे मी हे जाऊ शकत नाही पुन्हा एकदा मी हे बॅक करतो तुमचं जे जुने विद्यार्थी असतील त्यांनी इथं टाकून त्यांचा नंबर आणि पासवर्ड टाकून ते क्लिक करतील आणि मग तुम्हाला इथं इथं ह्या साईटला जे एडिट ॲप्लिकेशन फॉर्म येईल पुढं दाखवतो मी तुम्हाला एडिट ॲप्लिकेशन फॉर्म तर त्याच्यावर तुम्ही ते क्लिक करून पुढं तुमचं जे सुधारणा करायच्या आहेत किंवा तुमच्या अर्ज दुरुस्ती करायचे आहे ते तुम्ही इथं करायचं आहे तर हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला माहीत पण असेलच पुन्हा मी माझ्या होमवर जातो आणि आपल्याला जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते ते, ते फो, फो, मी दाखवतो हे बघा इम्पॉर्टंट नोटीस गव्हर्मेंटची जी आजची नोटीस आहे तर ते मी तुम्हाला हे झूम करून दाखवतो म्हणजे आपल्याला कळेल याच्याविषयी मला बरेच विद्यार्थ्यांनी विचारण्या केले फ नंबर फ फोनसुद्धा केले आणि त्यांनी मी त्यांना व्हॉट्सअपवर कळवलं किंवा त्यांना नेहमीप्रमाणे मी फीडबॅक देतोच तर हे मी तुला तु आपल्याला लगेच झूम करून दाखवत आहे त्यामध्ये मेन जे आहे मेन मुद्दा काय आहे तर ते मी आपल्याला दाखवत आहे त्यासाठी थोडा आपल्याला वेळ लागेल असू द्या हे बघा मित्रांनो आता हे आलेलं आहे हे ते आलेलं आहे ते झूम केल्यामुळे आपल्याला कळेलच हे बघा मान्य हे तुम्हाला मी ब्लू मध्ये करून दाखवतो याच्यावर तुम्ही हे बारकाईने बघा तुम्ही सुद्धा स्वतः वेबसाईट ऍडमिशन ओपन करून हे चेक करा आणि महत्वाचं याच्यामधलं जे आता मी सांगत आहे आपल्याला की हे मी वाचून दाखवतो थोडक्यात आपल्याला की मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी त्यांच्या दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजी जो निर्णय दिला है कि काया है -E की -E आहे की त्याच्या अंतर्गत काय आहे निर्णय तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे काय इथं सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास एस ई बी सी ह्या वर्गाला आपल्याला माहितीच आहे की ह्या प्रवर्गाचे एस ई बी सी ह्या प्रवर्गाचे जे उमेदवार होते आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांच्या फर्स्ट पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन झालेलं आहे ते सोडून म्हणतो आहे मी पहिल्या राऊंडचे ॲडमिशन झालेलं आहे तो त्यांचा विषय संपलेला आहे ज्यांचं ज्यांनी एस सी बी सीमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि सेकंड राऊंडसाठी त्यांना त्यांना फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही त्यांना परंतु सेकंड राऊंडसाठी त्यांना ते वेटिंगवर होते किंवा सेकंड लिस्ट लागणार होती परंतु निर्णयामुळं याला स्थगिती आलेली आहे आणि ही स्थगिती काय आहे तर तर स्थगितीमुळे दोन महिने आपले गेलेले आहेत आता पुन्हा नवीन एक निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानुसार सद्यस्थितीमध्ये याच्यानुसार माने सरोलयाच्या दिनांक दिनांकन निर्णयान्व आहे ए सी बी सी हा जो प्रवर्ग आहे त्यांच्या यांच्या आरक्षण स्थगिती मिळालेली आहे स्थगिती मिळाली म्हणजे काय की त्यांचं जे तेरा टक्के आरक्षण होतं तर ते, ते तेरा टक्के आरक्षणमध्ये आता हे उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया होणार नाही आहे तर ह्या उमेदवारांना स्पेशली फॉर एस सी बी सी पुन्हा एकदा म्हणतोय मी तर ह्या उमेदवारांना ॲडमिशनसाठी खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे हे बघा इथं दिलेला आहे हा शिक्षण जे आर पण आलेला आहे शा जे आर शासन निर्णय एस सी बी सीसाठी जो निर्णय आलेला आहे तो त्यांचा इथं वागू शकता तुम्ही हे बघा अर्ज अर्ज खुल्या प्रयोगातून त्यांचा ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजेच तुम्हाला कळलं की हे जे विद्यार्थी आहेत एस सी बी सी कॅटेगरीचे हे आता सद्यस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये जोपर्यंत पुढील निर्णय होत नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाचा तोपर्यंत हे ओपन या कॅटेगरीमधनं यांची निवड प्रक्रिया होणार आहे त्याच्यामध्ये जर काही सुधारणा पुढे झाली अपडेट काय आले तर हे आपल्याला निश्चित कळतील ते सद्यस्थिती एवढं आहे आणि याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा बदल जो आहे तो सांगितला आणि ही जी प्रवेश जो आहे तो बघा हे शेवटचं परत प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सादर करावा आणि तीस नोव्हेंबर ही जी तीस नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत आवश्यक बदल करून आपला प्रवेश अर्ज ऑनलाईनपर्यंत सादर न केल्यास उमेदवारांना अर्ज खुल्या प्रवागातून झाला म्हणजे ही जी नोटीस आहे ती फक्त एस सी बीसाठी आहे इतर प्रभागातील उमेदवारांना त्यांनी जो फॉर्म भरला आहे तो त्यांनी तेच ठेवा जर त्यांना अजूनसुद्धा वाटत असेल की मला ऑप्शन मी ट्रेड भरले आहेत म्हणजे ह्या आयटीला ह्या आयटीच्या नावाने हा ट्रेड भरलेला आहे की ह्या आयटीच्या नावाने हा ट्रेड भरलेला आहे तुम्हाला वाटत असेल की नाही मी एक नंबरचा ट्रेड वर्क करायला पाहिजे एक नंबरचा ट्रेड दोनला दोनचा तीनला असं वर खाली करायचं असेल तर तुम्ही ते तीस तारखेपर्यंत हे बघा तीस नोव्हेंबरपर्यंत करू शकतात आणि एस सी बी सीचे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जात त्यांनी खुल्या प्रवर्ग म्हणून पण ते चेंज करू शकतील जर त्यांनी काही केलं नाही समजा एखादा एस सी बी सी विद्यार्थी आहे आणि त्यांनी काही बदल केला नाही तर त्याला तरी त्याचा अर्ज बाद होणार नाही आहे त्याला खुल्या प्रवर्गामधून त्याला त्याचं प्रवेश होणार आहेत आणि त्याची मेरिट लिस्ट हे तुम्हाला लगेच इथं दाखवतो मी हे टेबल नोटिफिकेशनचं त्यांची मेरिट लिस्ट कधी लागेल म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची तुम्हाला कळलं असेल मी काय बोलता आहे ते अदर दॅन एस सी बी सी जे आहेत त्यांनी फॉर्ममध्ये काही चेंज करायची गरज नाही आहे त्यांना वाटत असेल तर ते करू शकतात आणि एस सी बी सी जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचं तेन चेंज करावा त्यांना खुल्या प्रकारे सद्यस्थितीमध्ये ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन देण्यात येईल आणि जर त्यांनी काहीच केलं नाही तरी तो सुद्धा ते ओपनमध्ये येतील आणि हे टाईम टेबल जे आहे हे तुम्ही पण एकदा डाउनलोड करा ओपन करा मी ओपन करत आहे हे आता सध्या आणि याच्यामध्ये मी आता माझ्या मला असं वाटतं डेस्कटॉपवर ठेव सेव्ह करतो मी हे आणि तुम्हाला लगेच मी ओपन करून दाखवत आहे मित्रांनो फक्त बारकाईने मी काय म्हणत आहे ते तुम्ही बघा लक्ष देऊन ऐका आणि जर तुम्हाला मी सांगताना पण काही विसरलं असेल किंवा तुम्हाला विचारायचं असेल तर यू कॅन आस्क मी देअर आफ्टर तर हे जे नोटिफिकेशन हे जे आजच प्रसिद्ध आलं आहे मला मी खाली घेऊन जातो पुन्हा एकदा आपलं नेहमीप्रमाणे मी झूम करून दाखवतो इथं जरा झूम करायला वेळ लागतो आहे मला ठीक आहे तरी हे बघा तर हे आपलं मिनिस्ट्री ऑफ आप कौशल्य विकास उद्योजकता विभाग आहे आणि त्याच्यानुसार हे हे आपल्याला माहितीच आहे की ॲडमिशन पोर्टल ॲडमिशन हे बघा हे महत्त्वाचं आहे हे तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही वाचा व्यवस्थित वीस एकवीस शैक्षणिक वर्षाकरिता एस सी बी एस सी प्रवर्गाचे उमेदवार जे आहेत त्यांना खुल्या प्रवर्गातून ग्राह्य धरण्यात येणार आहे जोपर्यंत पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत आणि त्यानुसार आपली पुढं आता सेकंड राऊंड थर्ड राऊंड फोर्थ राऊंड हे ऑन होणार आहेत त्याचं टाइम टेबल आहे आणि पुढं टाईम टेबल तुम्हाला मी जास्त वेळ न घेता पुढं लगेच दाखवतो आहे अर्ज अर्ज करायची पद्धत ही आपली नेहमीप्रमाणे आहे हे जे टाईमटेबल खाली खालचं मी दाखवत आहे हे तुम्हाला फी जे विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल त्यांनी जे खुल्या प्रवर्गातील असतील ओपन कॅटेगरीचे त्यांना दीडशे रुपये फी आहे फॉर्म भरण्याची म्हणतोय मी आणि जे कॅटेगरीचे आहे त्यांना शंभर रुपये फी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं हे वेळापत्रक दाखवतो मी आपल्याला हे बघा हे तुम्ही व्यवस्थित बघा ऑनलाईन अर्ज प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे दुरुस्ती करणे एडिट करणे प्रवेश अर्ज पूर्ण झाल्यानंतर शुल्क जमा करणे म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलं नसेल त्यांनी फॉर्म भरायचं आणि शुल्क ज्यांनी फॉर्म भरलं आहे याच्यापूर्वी त्यांनी परत फॉर्म पैसे भरायची गरज नाही आहे शुल्क फक्त ते एडिट चेंज करू शकतात ते बघा हे तेवीस एक ऑगस्टपासून सुरू होतं आपलं आता ही जी ही तारीख बघा महत्त्वाची आहे तीस नोव्हेंबरपर्यंत साय सायंकाळी पाचपर्यंत तुम्हाला हे प्रोसेस पूर्ण करायची त्याचसोबत तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे हे जे आहे महत्त्वाचं म्हणजे मी आताच जस्ट तुम्हाला सांगितलं की तुमचं जी दुसरी फेरी जी होणार आहे दुसरी फेरी हे बघा दुसरी फेरी तर त्यानुसार तुमचं विकल्प जे द्यायचं आहेत मला ह्या आय टीआमध्ये हा रेट पाहिजे मित्रांनो पुन्हा एकदा मी आठवण करून दिला आम्हाला मला, मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांनी विचारलं की आमची जी आय टी आी निमशासकीय आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आय टी आय मोरवाडी परंतु ती है, है, मोर आमची शासकीय आहे परंतु आमचं जे नाव आहे ते खासगी आय टीमध्ये आहेत खासगी आय टीचे जे लिस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या त्या लिस्टमध्ये आमचं नाव पुणे विभागात आमचं नाव येतं परंतु जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आय वॉन्ट टू से डॅट अवर ॲट अ कम्स अंडर द ॲ सेम ॲज द गव्हर्मेंट कॅटेगरी त्यानुसारच आमची फी वगैरे सर्व आहे तर जस्ट हे सांगतो आपल्याला आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा दुसऱ्या फेरचं आपल्याला तीसपर्यंत भरायचं आहे तीसनंतर तीचनंतर ही जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे मिरिट लिस्ट मागील मिरिट जी होती त्याच्यामध्ये आता चेंज होणार आहे बदल होणार आहे आणि ही जी मिरिट लिस्ट होणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा कधी होणारी पब पब्लिश तीस तीन डिसेंबरला तीन डिसेंबरला सायंकाळी पाच नंतर पब्लिश होईल त्याबाबत तुम्हाला एस एम एससुद्धा येईल त्याबाबत तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही ऑलरेडी तुम्हाला कळवलं की व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत तुमचे इतरांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्यानुसार तुम्हाला ते एस एम एसद्वारे कळवण्यात येईल नंतर दुसरी प्रवेश फेरी लगेच आपली सुरू होणार आहे हे जे आहे जे थांबलं होतं आपलं प्रवेश फेरीत ही दुसरी प्रवेश फेरी जी आहे ती चार तारखेला सुरू होणार आहे चार डिसेंबरला नाही चार तारखेला सुरू होणार नाही आहे तुम्हाला ते निवड्याआधी जी मी म्हणतोय आहे की मेरिट लिस्ट तीन मेरिट लिस्ट जी आहे ती चार तारखेला तुम्हाला एस एम एस येईल आणि आम्ही सुद्धा पब्लिश करतो आणि गव्हर्मेंटची ही जी वेबसाईट आहे याच्यावरसुद्धा येणार आहे तर पुन्हा एकदा थोडा वेळ लागेल याला सांगायला पण तुम्ही समजून घ्या आणि न महत्त्वाचं म्हणजे जी प्रवेश फिर होणार आहे ती पाच तारखे ते आठ तारखे गव्हर्मेंट मित्रांनो एक लक्ष द्या गव्हर्नमेंटने आता वेळ कमी ठेवलेला आपल्याला पहिले पाच पाच दिवस ठेवायचे आता तीन तीन दिवस ठेवले पाच सात सात आठ म्हणजे चार दिवस ठेवलेले आहेत पाच डिसेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही दुसरी प्रवेश मिळवणार आहे आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक ते तीन एक दोन तीन तीनपर्यंत जे ट्रेड निवडले असतील जी आय टी आय निवडली असेल तर ते तुम्हाला एक दे एक दोन तीनमधला कुठलाही आय टी मिळाली तो आणि आय टीनुसार ट्रेड मिळाला तर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुम्हाला तो प्रवेश घ्यावा लागणार आहे जर तुम्ही एक ते तीनमध्ये आहात आणि एक ते तीनमधला तुम्हाला जो ट्रेड मिळाला आहे परंतु मी तो घेतला नाही तर तुमचा प्रवेश तिथं बाद होणार आहे म्हणजेच इथं दिलं आहे त्यांनी हे बघा मग तुम्हाला जर तिसऱ्या चौथ्या फेरीमध्ये तुमचा सहभाग होऊ शकणार नाही तुम्ही जर तिसरा तुम्हाला एक ते तीन, तीन मधला ट्रेड मिळाला आहे परंतु मी तो गेलाच नाही घ्यायला घेतला काय नाही घेतला काय तरी तुम्हाला तिसरी आणि चौथी फेरीमध्ये तुम्ही बार होणार तर तुम्ही डायरेक्टली शेवटची फेरी जी असते ती समुपदेशन फेरी पाचवी फेरी असते त्यामध्ये तुम्ही पात्र ठरणार परंतु तोपर्यंत बऱ्याच जागा कमी झाल्या असतात त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक भरा तुमच्या वडिलांना विचारा कुठला कुठे घ्यायचा कोणत्या ओळखीवाल्यानं विचारा की कुठल्या ट्रेडला काय काय आहे तुम्हाला कुठला ट्रेड आवड आहे तो महत्त्वाचा आहे तो घ्या नंतर मग हे नेहमीप्रमाणे पाच ते आठ आहे आणि याच्यामध्ये फॉर्म भरताना पुन्हा एकदा मी नवी अवश्य सांगेन आपल्याला की तुमचे जे ओरिजनल डॉक्युमेंट असतील आता पुन्हा एकदा ओरिजनल डॉक्युमेंट काउंट ठेवा तुमचं दहावीचं मार्कशीट ओरिजिनल पाहिजे शाळा सोडल्याचा दाखला पा असतो किंवा तुमचा कॉलेजचा दाखला असतो जे तुमचं बारावी झालं असेल तेरावी झाला असेल तर तर तुम्ही तो शेवटचा जो तुमचा शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला असतो तो महत्त्वाचा तो घेऊन यायचा त्याचबरोबर जर तुम्ही कॅटेगरीचे म्हणजे आधी असणार कॅटेगरीमधले असणार तर तुम्ही तुमचा जातीचा दाखला पाहिजेच आणि त्यासोबत एस सी एस टी सोडू इतर असतील तर त्यांनी त्यांचं नॉन क्रिमिनलचं आणायचं आहे आता एस सी बी सीचा याच्यामध्ये विषय येणार नाही आहे तर हे तेच आहे बा पुन्हा मी काही जास्त वेळ घेत नाही सांगत नाही आपल्याला एवढंच मी शक्यता सांगणार आहे तिसरी प्रवेश फेरीचं मी पुन्हा तारीख तुम्ही हे जे आहे ते तुम्ही डाउनलोड करा आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये लावतोच आणि पाच तारीख ते आठ तारखेपर्यंत हे तुम्हाला परत तिसरी प्रवेश फेरीचं भरायचं आहे तिसरी प्रवेश फेरीला हे पाच पहिले पाचपैकी एक दोन तीन चार पाचपैकी जो तुमचा ट्रेड तुम्हाला, तुम्हाला मिळेल तो तुम्हाला घ्यावा लागेल आणि पुढची जी फेरी असते ती म्हणजे चौथी फेरी चौथी फेरीला कुठलाही विकल्प नसतो म्हणजे एक दोन ते एक ते तीन एक ते पाच नसतं तुम्ही जे ट्रेड टाकणार ज्यातला जो मिळेल तो तुम्हाला घ्यावा लागेल एक अदर दॅन महाराष्ट्र जे आहेत जे महाराष्ट्र बाहेरील उमेदवार आहेत त्यांना जर प्रवेश फेरी चौथ्या प्रवेश फेरीला त्यांच्या माहितीसाठी सांगतोय मी चौथ्या परिष प्रवेश परिषदसाठी ते पात्र ठरतात था आणि त्यांना जर त्यांनी आता अर्ज भरला असेल तरी त्यांना एक दोन तीनसाठी ते पात्र ठरणार नाहीत तर चौथ्यामध्ये पात्र ठरतील आणि चौथ्यामध्ये त्यांचा विचार डेट लिस्टप्रमाणे त्यांना विचार करण्यात येईल हे तुम्हाला याच्यापूर्वी पण व्हिडिओमध्ये कळलं आहे पण जस्ट फॉर इन्फॉर्मेशन कळत आहे चौथ्या आणि आपली पाचवी समुद्रशन फेरी समुद्रेशनमध्ये मी नवीन अपडेट येईल तर सांग सांगणारच आहे तुम्ही मागचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी डिटेल्स सांगितलं आहे आता पुन्हा आपला वेळ जास्त होत आहे समुद्रेशन फेरी म्हणजे पाचवी फेरी असते ती जिल्ह्याने असते आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे आयटम पाहिजे तुम्ही ते तसं इंडिकेट करायचं असतं जिल्ह्याने यायचं तुम्ही जोडायचं असतं आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतोय की हे जे नोटिफिकेशन आहे तुम्ही ते डाउनलोड करा तुमच्याकडे ठेवा मित्रांनो याच्यामध्ये याच्यामध्ये जर पुढं काही सुधारणा अपडेट्स आले वेळापत्रकामध्ये काही चेंज आले तर मी आपल्याला निश्चितच त्याबाबत कळवणार आहे सद्यस्थितीमध्ये आपला जो विषय आहे की ॲडमिशन आणि ॲडमिशनबाबत आपल्याला माहिती करावी हाच माझा उद्देश होता आणि जर मला सांगताना काही लक्षात आलं नसेल तर यू कॅन डेफिनेटली आस्क मी कधी डोंट वरी मी तुम्हाला दे नक्कीच तुम्हाला मी प्रत्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला कळवलं आहे की टेलिग्राम चॅनल पण मी केला आहे तर तो नॉट फॉर ऑनली ॲडमिशन पर्पज फॉर डेफिनेटली फॉर टू आय आयच्या विधानासाठी त्यांना जॉब वगैरे मिळणं यासाठी मी अद्याप जाहिरात पण देईल तर त्यासाठीच माझा उद्देश आहे हा तर सद्यस्थितीमध्ये मी एवढंच बोलतो आणि आपली आपला निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद थँक्यू आणि जास्तीत जास्त प्रमाणात ॲडमिशनला या ॲडमिशन करा धन्यवाद